पुण्याच्या भाजपच्या जागेवरून कोणाला उमेदवारी जाहीर होणार याची उत्सुकता असताना काल रात्री जाहीर करण्यात आलेल्या यादीमध्ये पुण्याच्या जागेवर पुण्याचे पालकमंत्री गिरीश बापट यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. आज सकाळी बापट यांनी शिवाजी महाराजांच्या कोथरूड येथील पुतळ्याला पुष्पहार अर्पण केलाय. त्यानंतर त्यांनी जंगली महाराज रस्त्यावरील भाजपच्या कार्यालयात कार्यकर्त्यांशी संवाद साधलाय. यावेळी वाजत गाजत बापट यांचं स्वागत करण्यात आले. तसेच पुणे का नेता कैसा हो, गिरीश बापट जैसा हो अशा घोषणा देण्यात आल्या. यावेळी भाजपचे शहराध्यक्ष योगेश गोगावले, महापौर मुक्ता टिळक, उपमहापौर सिद्धार्थ धेंडे, आमदार जगदीश मुळीक, विजय काळे, माधुरी मिसाळ आदी उपस्थित होते. पुण्याच्या जागेवर भाजपकडून अनेक जण उत्सुक होते. त्यात विद्यमान खासदार अनिल शिरोळे, शहराध्यक्ष योगेश गोगावले, त्याचबरोबर भाजपचे सहयोगी खासदार संजय काकडे देखील उत्सुक होते. काल रात्री जाहीर केलेल्या यादीत पुण्याच्या जागेवर बापट यांना उमेदवारी देण्यात आली आहे. आज त्यांचं वाजत गाजत स्वागत करण्यात आलंय. उमेदवारी दिल्याबद्दल बापट यांनी आनंद व्यक्त केला असून भाजप नेतृत्वाचे आभार मानलेत. मी भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वाला धन्यवाद देतो. पुणे शहर लोकसभेच्या उमेदवारीसाठी त्यांनी माझी निवड केली. त्याचप्रमाणे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया, शिवसंग्राम आणि शिवसेना याही सगळ्या नेत्यांना धन्यवाद देतो की पुण्यामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये युती आहे. पुण्यामध्ये आम्ही एकत्रित युतीचं काम करणार आहे. निवडणुकीच्या राजकारणामध्ये प्रत्येक भागातनं एकच उमेदवारी असते. पक्षामध्ये अनेक सक्षम उमेदवार आहेत, असतातही आणि राहतीलही. त्यातून एकाचीच निवड करावी लागते आणि एकाची निवड केली म्हणजे दुसरा काही कमी आहे असा अर्थ कृपा करून काढू नका. शेवटी एकच जागा असल्यामुळे हा निर्णय घ्यावा लागतो. पुणे शहरात योगेशजी गोगावले असतील, अनिल शिरोळे असतील, काकडेसाहेब मध्ये मागत होते, आणखीन मुरली मोहोळ असतील, कोणी जगदीश मुळीक असतील, हे सगळे सक्षम उमेदवार होते. शेवटी गुणवत्तेच्या आणि निवडणूक येण्याच्या मेरिटवर पक्ष नेतृत्व निर्णय घेतं, आम्ही कोणी घेत नाही. आणि त्यामुळे त्यांनी माझी निवड केली, मी मनापासून त्यांना धन्यवाद देतो. पुणे शहराची लोकसभा ही प्रचंड मताधिक्याने आम्ही जिंकणार होतो. आमची इथली युती अभेद्य आहे. चारही पक्ष आमच्या बरोबर आहेत. जानकरांची पण पार्टी आहे. पुणे शहरातले नागरिक आमच्या बरोबर आहेत. गेल्या 5 वर्षामध्ये केंद्र सरकार, राज्य सरकार आणि पुणे महापालिका यांच्या माध्यमातून जी विकासाची कामं आम्ही पुणे शहरामध्ये सुरू केली आहेत, पूर्णत्वाकडे नेतो, त्याच्यातून सामान्य माणूस हा केंद्रबिंदू द्या. मागची 15-20 वर्ष नुसत्या घोषणाच होत होत्या. डेव्हलपमेंट प्लॅन कधी करायचा 10 वर्ष झाली आडला होता. मेट्रोसारखा अत्यंत वाहतुकीचा प्रश्न सोडवण्यासाठी आवश्यक असणारा विषय दुर्लक्षित गेला होता. ही सगळी कामं आम्ही मार्गी लावली. यावेळी मोठ्या प्रमाणावर कार्यकर्त्यांची गर्दी भाजप कार्यालयात दिसली आहे.